नमस्कार, मी सय्यद रिजवान, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क। अहमदनगर पुण्याकडून नगर शहराकडे येणाऱ्या दुचाकी, चारचाकी व सर्व प्रकारच्या वाहनांसाठी केडगाव बायपास चौकात बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। खासगी वाहनांना रस्त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। असे असताना पुण्याहून नगरकडे मोठ्या प्रमाणात वाहने येत आहेत, त्यामुळे या वाहनांना अटकाव करण्यासाठी केडगाव बायपास चौकात बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे। नगर शहरासह जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण 261 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 जण यापूर्वीच कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना शहरात विशेष विलगीकरण कक्षात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे। तर ज्या व्यक्तींची तपासणी करून घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, मात्र अहवाल प्राप्त झालेला नाही अशा 33 व्यक्तींना जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे। My goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.